विजापूर जिल्ह्यातील कोलार येथे जुने बळोती नजीक कृष्णा काठावर जुगार खेळणाऱ्या गटावर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी नदीमार्गे पळ काढत गोलाकार बुटीत बसून 8 जण जात होते. आणि या दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. ही घटना अशी की 6 जणांचा गट कृष्णा नदीकाठावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोलार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून घाबरलेल्या 6 जणांनी पोलिसांना चुकविण्यासाठी नदीकाठावर असलेल्या पारंपरिक गोलाकार बोटीत बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. नदीत काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बोट पाण्यात उलटली. पोहता येत नसल्याने सर्वजण पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली. त्यावेळी कुटुंबाने हंबरडा फोडला. रात्र झाल्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या. त्यावेळी जमलेल्या जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोलार पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. अतिरिक्त जीपो प्रमुख शंकर मारिहाळ यांनी सांगितले की बुधवारी NDRF पथकाने बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतला. यामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत तर इतर दोघे जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असून उद्या गुरुवारीही शोध मोहीम सुरूच राहणार आहे. नदीकाठावर 17 जण जुगार खेळत होते. ही घटना समजल्यानंतर विजयपूर पोलीस ठाण्याचे जीपो प्रमुख ऋषिकेश सोनवणे, अतिरिक्त जीपो प्रमुख रामन गौडा हट्टी, शंकर मरिहाळ यांच्या नेतृत्वाखाली DSP बाळाप्पा नंदगावी, CPI अशोक चव्हाण यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने जुगार खेळणाऱ्यांचा पाठलाग केला. यावेळी सर्वजण भीतीपोटी पळ सुटले. त्यावेळी पोलिसांच्या भीतीने 5 जण लहान बोटीतून जात असताना ते बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर 1 जण बचावला आहे.